नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्ले आपलं स्वागत मित्रांनो अकॅडमी आपल्यासाठी आय एम पी टॉपिक घेऊन येत आहे ज्या ज्या काही महत्वाचे लक्षात ठेवा आय एम पी टॉपिक ज्याच्यामुळे तुम्हाला टी सी एस अंतर्गत जेवढ्या काही महत्वाचे एक्झाम होत आहेत बघा टॉपिक्सच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच फायदा होईल जसं आपण पीआय क्यू सिरीज घेतलं तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाला आणि होतोय पण मुलाला त्याचप्रमाणे महत्वाचे समाज सुधारक आणि काही महत्वाचे जे के मधले घटक ज्याच्यावर वारंवार प्रश्न येत आहेत असे महत्वाचे व्यक्तिमत्व आपण आजच्या लेक्चर सिरीज मध्ये कव्हर करतोय आपल्यासाठी एक अनाऊन्समेंट आहे करंट अफेअरचं एमसीक्यू सिरीज सुरू झालेला आहे आपण चॅनल सबस्क्राईब करा लक्षात ठेवा करंट अफेअर सी क्यू अप्लाइड लेवलचं जे काही सध्या रनिंग चालू असणारा मॅगझिन परिक्रमामधले महत्त्वाचे करंट अफेअर आपण कव्हर कर, कर, करतोय आपल्याला परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश आगरकर लक्षात ठेवा नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी आपण डिटेलमध्ये कव्हर करणार एक एक करून आपण बघूया ज्याच्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय लक्षात ठेवा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला मित्रांनो तुम्हाला क्लि देतो एक लक्षात ठेवा राजाराम मोहन राय यांचा जन्म राजाराम राय यांचा जन्म कोटे झाला म्हणून विचारलं होतं केव्हा झाला आणि कोटे झाला टी सी एस त्याचं ते ते उत्तर होतं बावीस मे सतराशे बहात्तर राधानगर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम कलकत्ता राधानगर अशाच प्रकारचा प्रश्न लक्षात ठेवा आणखी अनेक म्हणजे येणाऱ्या भविष्यामध्ये पण येऊ शकतो इतर व्यक्तिमत्वावर येऊ शकतो म्हणून हे लक्षात राहू द्या चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला आजच्या मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू लक्षात ठेवा सहा डिसेंबर अठराशे छप्पन ला दिल्ली या ठिकाणी परंतु अंत्यविधी दादर चैत्यभूमी दादर हे आपल्याला बेसिक माहीत राहू द्या याच्यानंतर बघा संपूर्ण भीमराव रामजी आंबेडकर मित्रांनो हे नाव पण पाठ करा कारण आजच्या कालच्या लेक्चर लक्षात ठेवा शिफ्ट मध्ये शेवटच्या दिवसामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण नाव काय हा प्रश्न आलाय काय त्याच्यामुळं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव माहिती राहू द्या भीमराव रामजी आंबेडकर त्यांचं मूळ गाव लक्षात ठेवा आंबावडे मूळ आडनाव सकपाळ किंवा आंबावडेकर बघा त्यांचं प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ त्यांना दापोली व त्यानंतर साताऱ्यातील स्कूल स्कूलमध्ये प्रवेश घेतला या शाळेमधील आंबेडकर या गुरुबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आंबेडकर आडनाव स्वीकारलं एकोणीसशे आठ ला एलच्या हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्या शाळेतील शिक्षक केसरकर लक्षात ठेवा आय एम पी करा यांच्या मदतीनं सयाजीराव गायकवाड यांच्याकडून दरमहा पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती मिळवली दरमहा पंचवीस रुपयाच्या शिष्यवृत्ती मिळवली छोटे छोटे बघा टॉपिक आपल्याला प्रश्न येऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी आपल्यासाठी ही, ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या यानंतर रमाबाई बघा वलंकर यांच्याशी विवाह झाला मूळ नाव त्यांचा राणीबाई एकोणीसशे तेरा एल्पी स्टन कॉलेज मुंबई येथून पर्शियन व इंग्रजी विषयातून बी ए पूर्ण करून लगेचच सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये काय केलं एम ए केलं यानंतर एकोणीसशे पंधराला प्राचीन भारताचा परकीय व्यापार या निबंधासाठी एम ए म्हणजे एम ए साठी त्यांचा प्राचीन भारताचा परकीय व्यापार हा निबंध होता आणि त्यांच्यामध्ये एम ए मिळवलं ही एम एची ची डिग्री मिळवली जून एकोणीसशे सोळाला लंडन स्कूल ऑफ मध्ये प्रवेश मिळवला येथे पीएच डी आपला प्रश्न येऊ शकतो पीएचडीस कोणता होता नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया हा प्रबंध सादर केला व पी एच डी चे प्राध्यापक सेलिमन हे त्यांचे काय होते मार्गदर्शक होते बघा एकोणीशे सतराला बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या यांच्या मिलिटरी सेक्रेटरी पदे नियुक्त झाली यापूर्वी वर्ष कॉलेजेतून काही काळ अध्यापनाचंही कार्य केलं होतं सिडनी हम कॉलेज एकोणीसशे आठ ला मुंबई येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले येथे कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स हे विषय बाबासाहेब शिकवत होते एकोणीसशे एकवीस ला लंडनला परतले आणि एम एस सी पदवी मिळवली प्रोव्हिन्शनल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा त्यांचा विषय होता कशाचा एम एस सी चा, चा? आपल्याला राहू द्या माहित राहू द्या लक्षात ठेवा यानंतर एकोणीसशे बावीस ला जर्मनीतील विद्यापीठा विद्यापीठापासून विद्यापीठामधून कायद्याचा अभ्यास केला एकोणीशे तेवीसला त्यांनी बघा लंडन विद्यापीठासाठी विद्यापीठाचे डी एस सी ही डी एस सी डीएससी ही पदवी मिळवली यासाठी त्यांचा प्रबंध होता निबंध होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी काय होता द प्रॉब्लम ऑफ रुपी वर्ष एकोणीशे तेवीस आणि हे सादर करून डीएससी मिळवणारे बाबासाहेब हे पहिले व्यक्ती ठरले याच निबंधाचे एकोणीशे सत्तेचाळीस साली द हिस्ट्री ऑफ करन्सी अँड बँकिंग या नावाने प्रकाशन करण्यात आलं मुंबई येथे काय काळ त्यांनी व्यवसाय पण सुरू केला होता कोणता व्यवसाय वकिलीचा व्यवसाय एकोणीसशे सत्तावीस ला मुंबई कायदे मंडळाची सदस्यपदी सलग दहा वर्ष त्यांची निवड झाली होती सव्वीस ते छत्तीस मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारू शकतात याच्यावर एमपीसी ने प्रश्न विचारलाय यानंतर पुढे एकोणीसशे ला मुंबई कायदे मंडळातून महारवतने रद्द करण्याच्या कायद्याचा प्रस्ताव मांडला तसेच खोतीच्या बिलावर विचार मांडले होते महारवतने रद्द करण्यासंदर्भात दीन मित्र आणि हंटर आयएमपी करा हे दोन वार्तापत्र बाबा लक्षात ठेवा या दोन वर्तपत्राने बाबासाहेबांच्या या बिलाला म्हणजे कोणत्या महावतने रद्द करण्याच्या बिलाला कायदेशीर पाठिंबा दिला होता म्हणजे वर्तपत्राने पाठिंबा दिला होता आंबेडकरांचं समर्थन केलं होतं एकोणीसशे अठ्ठावीस ला गवर्नमेंट म्हणजे लॉ कॉलेज लक्षात ठेवा शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथे काही काळ प्राध्यापक नियुक्त करण्यात आलं याच कॉलेजमध्ये एकोणीसशे पस्तीस ला महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली मात्र पुढच्या वर्षी त्यांनी कॉलेजचा राजीनामा म्हणजे प्राचार्य पदाचा राजीनामा दिला कुठल्या शासकीय विधी महाविद्यालय मुंबई या कॉलेजचा यानंतर अं एकोणीसशे एक्केचाळीस लाईसरायच्या अॅडवायझरी कमिटीवर आंबेडकरांचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली वाईसरायच्या कार्यकारी मंडळात आयएमपी करा कामगार मंत्रीपद पद त्यांची एकोणीसशे बेचाळीस ला मंत्री म्हणून नियुक्ती झाली यानंतर अं एकोणीशे सत्तेचाळीस ला नेहरू मंत्रिमंडळाच्या का मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकर विराजमान झाले परंतु हिंदू कोड बिल रद्द केल्याने नेहरूच्या मंत्रिमंडळात एकोणीसशे एक्कावन्न ला राजीनामा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला प्रकृतीच्या कारणास्तव बाबासाहेबांना दुसरा विवाह करायला लागला डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी दुसरा विवाह केला व सविता आंबेडकर म्हणून ओळखल्या गेल्या आंबेडकरांनी सुधारित हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव मांडला होता म्हणून बाबासाहेबांना आधुनिक मनु असे म्हटले गेलं एकोणीसशे ला हा प्रश्न जरा थोडा येऊ शकतो थोडं बघा लॉजिक लावा एकोणीसशे ला जेव्हा भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं निवडणूक लढवली होती एकोणीसशे बावनच्या लोकसभा निवडणूक मध्ये काँग्रेसचे उमेदवार असले नारायण काजोळकर यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला होता तर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकरी कामगार पक्षाकडून उभे होते तर नारायण काजोळकर हे काँग्रेसकडून उभे होते पुढे त्यांचे बघा बाबासाहेब आंबेडकरांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली निवड करण्यात आली चौदा ऑक्टोबर आयएमपी करा चौदा ऑक्टोबर प्रश्न येऊ शकतो एकोणीसशे छप्पनला नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली काय बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी त्यांना बघा चंद्रमणी महास्तवीर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती यापूर्वी बौद्ध भिक्षु लोकनाथ यांनी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला होता एकोणीसशे एक्क्याण्णवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मरणोत्तर सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच त्या त्यांची जन्मशताब्दी वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं एकोणीसशे आय ला आयएमपी करा साऊथ बोरो कमिटी समोर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समन्वयात काय दिली होती साक्ष दिली होती यानंतर पुढं काही मागण्या केल्या होत्या साऊथ बोरो कमिटीला सार्वत्रिक प्रौढ मतदान अस्पर्शांना प्रांतीय कायदे मिळाल्या स्वतंत्र असावं एकोणीसशे वीस वीस मध्ये आंबेडकर सेवा दलाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे एकतीस साली तिचं रूपांतर समता सैनिक दलात करण्यात आलं समता सैनिक दलात करण्यात आलं मित्रांनो थोडं डेटमध्ये व्हॅरिएशन आहे समता सैनिक दल काही ठिकाणी एकोणीसशे सत्तावीस दिले काही ठिकाणी समता सैनिक दलाची तारीख एकोणीसशे चोवीस दिली त्यामुळे थोडं माफ करा कारण का ह्याच्यामध्ये समता सैनिक दल याच्यावर आताच टी सी एस ने प्रश्न विचारला आहे समता सैनिक दल समता सैनिक दलाचं जर मला उत्तर विचारा समता सैनिक जर खरं ऑफिशियल मी ह्या वेबसाईटला पण गेलो समता सैनिक दलाचा त्या ठिकाणी तारीख आहे तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस हे आपल्याला ऍडिशन लक्षात राहू द्या एवढी माहिती मला असं वाटतं की आपण करेक्शन करूया एकोणीसशे सत्तावीसला ला तिचं रूपांतर कोणत्या आंबेडकर सेवादलाचं रूपांतर समता सैनिक दलात करण्यात आलं आता हे समता सैनिक दलाची स्थापना का करण्यात आली किंवा हे काय होतं जेव्हा समाजामध्ये एकोणीसशे विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं हे कार्य सुरू झालं होतं समाजामध्ये जागृती वाढत होते तेव्हा समाजामध्ये जे रूढीवादी समाज होता तो सुधारणा किंवा ज्या काही इम्प्रुव्हमेंट सुधारणा होत होत्या समाजात काही पारंपारिक रूढी परंपरा होत्या याला विरोध करू लागले त्या रूढी परंपरा काही जणांना वाटलं फॉलो करावं वा। समाजातला एक असा घटक होता ती रूढी परंपरा फॉलो करण्यासाठी त्याच रूढी परंपरा टिकावे असं वाटत होता दुसरा गट हा होता जो पिछाडलेला होता जो थकलेला होता याच्या या परंपरेचा हजारो वर्षापासून बळी गेलेला होता यांनी आवाज उठवायला सुरुवात केली होती यांच्या रक्षणासाठी बघा समता सनिदलाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे ला मुंबई इलाखा परिषदेचे पुणे येथे चौथ्या अधिवेशनामध्ये अस्पर्शासाठी आदि हिंदू असा शब्द वापरावा हा ठराव पारित करण्यात आला धनाजी शहा कपूर हे परिषदेचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर पुढचा आयएमपी करा एकोणीसशे चोवीस ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली होती ठिकाण आहे मुंबई परळ सं सन... अक्ष म्हणजे परेल लोअर परेल किंवा परेल म्हणा शिका संघटित व्हा आणि अक्ष आठवा शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हा संदेश बहिष्कृत हितकरणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला होता या सभेमध्ये सवर्ण हिंदूंनाही स्थान देण्यात आलं होतं या सभेतर्फे एकोणीसशे पंचवीस ला सोलापूर इथे वसतीगृहाची स्थापना करण्यात आली यासाठी जिवाप्पांदाळे यांचं सहकार्य लाभलं होतं मला असं वाटतंय आताच म्हणजे राज्यसभेचा कंबाईनचा टी सी एस चा सगले पेपर पाहता कोणत्या व्यक्तीने कोणत्या संस्थेनं कुठं काही कॉलेज संस्था जर स्थापन केली असेल त्याच्यावर प्रश्न येतोय कारण का टी सी एस एक प्रश्न आला होता तो प्रश्न मला आठवतोय ग्रामोदय कॉलेज ग्रामोदय कॉलेजची स्थापना नानाजी देशमुख यांनी के कुठं केली हा प्रश्न आला होता आणि केव्हा केली तर मला लक्षात ठेवा हे एक एकोणीसशे के ला केली होती चित्रकूट सटना एम पी मध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांची जी बहिष्कर हितकरण सभा होती या संस्थेने एकोणीशे पंचवीसला सोलापूर येथे वस्तीगृह स्थापन केलं होतं हा प्रश्न अपेक्षित आहे यासाठी जिआप्पा येदाळे यांचं सहकार्य लाभलं होतं एकोणीसशे चोवीस ला नागपूर येथे रिपब्लिकन पक्ष स्थापनेची घोषणा केली होती मात्र त्यांच्या प्रत्यक्षात प्रत्यक्षात म्हणजे याच रिपब्लिकन पक्षाची स्थापना होऊ शकली नाही त्यांच्या हयात असताना कारण का एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्नला यांनी यान शिवराज यांनी ना रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती कुठं मद्रास लक्षात ठेवा म्हणजे मार्च एकोणीसशे सत्तावीस ला आयएमपी करा महारच्या चौदा तळ्याचा सत्तार नेतृत्व केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणतीस साली न्यायमूर्ती व्ही व्ही पंडित यांच्या निर्णयानुसार महाड येथे चौदा तळे अस्पर्शासाठी खुले करण्यात आले एकोणीसशे एकोणतीस ला काय गोष्टी बेसिक आहे लक्षात ठेवा महाडच्या चौदार तळ्यावर प्रश्न शंभर टक्के अपेक्षित आहे यानंतर समाज समता संघाची स्थापना समाज समता संघाची स्थापना केली बाबा आंबेडकर हेच समा या समाज समता संघाचे अध्यक्ष होते यासाठी त्यांना श्रीधर पण टिळक यांचे सहकार्य केले म्हणजे श्रीधर पण यांनी सहकार्य केले या एकोणीसशे अठ्ठावीस साली स, आ, पत्र या मुलाखती मुखपत्राची सुरुवात करण्यात आली देवराव नाईक हे समता पत्राचे संपादक होते सामाजिक समता वृद्धिगती करण्यासाठी या संस्थेमार्फत सहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला मित्रांनो सामाजिक समता वृद्धगत करणे म्हणजे समाजामधलं टच अनटचेबल स्पर्श अस्पर्शता नष्ट करणे समाजामध्ये एक स्नेहाचं वातावरण तयार हो यासाठी सहभोजन सा कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं पंचवीस डिसेंबर एकोणीस सत्तावीस ला आंबेडकरांच्या नेतृत्वात महाड येथे मनुसमृद्धीचं दहन करण्यात आलं हा पॉईंट आय एम पी करा तारीख महत्वाची आहे पंचवीस डिसेंबर वीस मार्च आणि पंचवीस डिसेंबर आपल्यासाठी हे वर्ष एकच आहे सत्तावीसशे एकोणीसशे वीस मार्चला काय होतं चौदार तळ्याचा सत्याग्रह पंचवीस डिसेंबरला काय मनुसमृद्धीचं दहन करण्यात आलं आता बाबासाहेबांनी बघा त्यांचे ब्राह्मण सहकार्य बापूसाहेब गंगाधर निळकंठ सहस्त्रबुधे यांच्या हस्ते मनुसमृद्धीचं दहन करण्यात आलं या प्रसंगी बघा केशवराव जेदे दिनकरराव जवळकर देशाच्या दुश्मन पुस्तकाचे हे पुस्तकाचे लेखक लक्षात ठेवा हे उपस्थित होते हे आपल्याला बेसिक गोष्टी माहीत द्या दिनकरराव जवळकर केशवराव जेदे पण उपस्थित होते यानंतर एकोणीशे अठ्ठावीस ला आंबेडकरांनी पुणे येथे सायमन कमिशन समोर साक्षी दिली होती तिनेही गोलमेज परिषदेंना बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते वायसराय बघा वाईस ऑफ इंडिया या बोटीने पहिल्या गोलमेज परिषदेसाठी भाग घेण्यासाठी लंडनला गेले होते मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे टी सी एस ला गोलमेज परिषदला खालीलपैकी कोण उपस्थित होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न असा होता टी सी एसला जेवढं मुलांनी सांगितले प्रतिक्रिया आता असा प्रश्न आला होता असं आहेत खालील की खालीलपैकी कौन्त, कोणते व्यक्ती तिन्ही गोली गोलमेज परिषदेला दलितांचं प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर लक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतर एकोणीसशे एकोणतीस साली समाज समता संघाद्वारे गोविंद आडेरकर विठाबाई लिडेकर यांचा वय वैदिक पत्तीने विवाह संपन्न झाला अस्पर्श समाजातील वैदिक पतींनी झालेला हा पहिलाच विवाह होता बहिष्करत हितकारणी सभा विसर्जित करून भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळ व भारतीय समाज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली आता इथं प्रश्न येतो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंदिर प्रवेश सत्याग्रहाचं सुरुवात कस झाली हा प्रश्न आला होता तर एकोणीसशे सत्तावीसला ला हा प्रश्न लक्षात ठेवा सुरुवात लिहायला हरकत नाही कारण की त्यांनी विचार मांडले होते आता क्रम आहे याचा कसा क्रम बघा एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीस आणि एकोणीसशे तीस एकाच लेक्चरमध्ये आपण एकाच ठिकाणी समजून घेऊया कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशात सुरुवात केव्हा केली जर प्रश्न आला तर उत्तर लिहा एकोणीसशे सत्तावीस पहिला मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणता तर लक्षात ठेवा अंबाबाई मंदिर अमरावती दुसरा मंदिर प्रवेशात घर कोणता तर पर्वती मंदिर पुणे हे आपल्यासाठी बेसिक गोष्टी माहीत राहू द्या अंबाबाई मंदिर कुठलं अमरावती हे आय एम पी करा पर्वती मंदिर पुणे पर्वती मंदिर हे पण माहीत राहू द्या एकोणीसशे तीस ला नाशिकचा आहे कळाराम मंदिर आय एम पी करायच्यावर लवाळा प्रश्न आलाय काळाराम कळाराम मंदिर नाशिक आता बघा आपण याच एकाच ठिकाणी ही माहिती घेतली म्हणजे जर असा प्रश्न आला होता आता टी सी एसने विचारला आहे तलाठी भरतीला बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेश आंदोलनाची सुरुवात केव्हा केली तर उत्तर द्या लिहा विचार मांडले होते सत्तावीसला सुरुवात एकूण सत्तावीस उत्तर आहे पहिलं मंदिर प्रवेश सत्याग्रह कुठलं अंबाबाई मंदिर अमरावती दुसरं पर्वती मंदिर पुणे तिसरं काळाराम मंदिर आता आपल्या नोट्समध्ये टीपीटी मध्ये याचा उल्लेख आहे काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक हे सत्याग्रह एकोणीसशे छत्तीस चौतीस पर्यंत चालू होता या सत्याग्रहामध्ये दादासाहेब गायकवाड यांचं पण सहकार्य लाभलं होतं आपल्याला माहित राहू द्या नाशिकचं मंदिर एकोणीशे छत्तीस ला सगळ्यांसाठी म्हणजे बघा काय झालं सगळ्यांसाठी हिंदूसाठी फक्त हिंदूसाठी शब्द वापरलाय म्हणजे फक्त हिंदूसाठी खुले करण्यात आलं यानंतर एकोणीसशे एकतीस ला अस्पर्शना प्रोटेस्ट किंवा नॉन कन्फर्मेंट म्हणावे अशी त्यांनी मागणी केली होती एकोणीसशे बत्तीसला ला पुणे करार अस्पर्शांना एकशे अठ्ठावीस जागा राखीव गांधींच्या वतीनं मदन मोहन मालवी यांनी करार स्वाक्षरी केली होती मित्रांनो थोडं सांगतो पुणे करार हा शब्द आलाय काय होत रॅमसे मॅक्डॉन ब्रिटनचे पंतप्रधान यांनी काय केलं सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला जातीय निवाडा जाहीर केला ज्याला आपण म्हणतो बघा जातीय निवाडा ही तारीख पण महत्वाची जातीय निवाडा आणि या जातीय निवाड्यामध्ये सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला काय केलं जातीय निवाडा जाहीर केला, केला. काय होता हा ज्याला कम्युनल अवॉर्ड म्हणून जातीय निवाडा रॅमसी मॅकडोनाल्ड यांनी या जातीय निवाड्यामध्ये दलितांना स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात आला याच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींनी पुणे या ठिकाणी बघा हे सिक्वेन्स समजून घ्या वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला अमरण उपोषण सुरू केलं मरणांतर उपोषण काय झालं गांधीजींचे प्राण वाचावे म्हणून काँग्रेस मधल्या काही महत्वाच्या व्यक्तीने प्रयत्न केले याच्यामध्ये मदन मोहन मालवीय असतील अक्षात राहू द्या श्री राजगोपालाचार्य असतील अनेक अशा महत्वाचे व्यक्तीनं बदरुद्दीन म्हणजे महत्वाच्या व्यक्तीनं बहादूर सपूर असतील आंबेडकरांना विनंती केली शेवटी काय झालं लक्षात ठेवा रिझर्वेशन हे जातीय जे काही स्वतंत्र मतदारसंघाची ही बाबासाहेबांची मागणी मान्य झाली होती ह्या मागणी शेवटी कॅन्सल करण्यात आली बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं गेलं आणि शेवटी काय झालं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला एक करार झाला पुणे या ठिकाणी यालाच म्हणतात पुणे करार या करारला पुणे करार किंवा बघा हा करार गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला आणि याच ठिकाणी अस्पर्शांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाऐवजी राखीव जागा किती एकशे अठ्ठेचाळीस देण्यात आला हे कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये एकोणीसशे बत्तीस ला हा करार झाला याच्यावर काँग्रेसचे त्यावेळेचे तात्कालीन अध्यक्ष म्हणून मदन मोहन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सह्या आहेत म्हणून पुणे करार असे म्हणतात तर मदन मोहन मालवी यांनी गांधींच्या वतीनं सही केली होती ठीक आहे एकोणीसशे तेहतीस ला आमरण उपस्थित केलं मुखडे येथे धार्मिक ग्रंथ वाचण्याचा वाच वाशने, वाचण्याच्या अधिकारासाठी सत्याग्रह केला एकोणीसशे सत्ते सदोतीस सालच्या निवडणुकीत सतरापैकी पंधरा जागा जिंकल्या बाळासाहेब खेर सरकारने सरकारवेळी विरोधी पक्षनेते म्हणून बाबासाहेबांनी कार्य केलं एकोणीसशे बेचाळीसला स्वातंत्र्य मजूर पक्ष विसर्जित करून नागपूर येथे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन मित्रांनो आय एम पी करा स्थापन करण्यात आलं ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन यासाठी आप्पा धुराई यांचं सहाय्य मिळालं होतं कोणत्या ऑल इंडिया ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन ठीक आहे एकोणीसशे बेचाळीसला ला ठिकाण आहे नागपूर याच्यानंतर या पक्षाचा उद्देश काय पक्षाला राष्ट्रीय स्वरूप देणे सर्व अनुसूचित जातींना एकत्र आणणे दलित वर्गीय हित सभेच्या दिल्ली अधिवेशनामध्ये आंबेडकरांनी दलितांचा शासन करते जमात व्हा हा संदेश दिला होता दलितांनो शासन करते जमात व्हा असा संदेश दिला होता बाबासाहेबांनी एम सी राजा यांच्या संबोध मिळून क्रिप्स मिशन समोर अस्पर्शांचा प्रश्न मांडला होता हे क्रिप्स मिशन कधी आलं होतं एकोणीसशे बेचाळीस ला ओके डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली शेड्यूल कास्ट इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची स्थापना करण्यात आली कधी एकोणीशे चौवेचाळीस ला पीपल एज्युकेशन सोसायटी मुंबईतर्फे वीस दलित दलित होतकरू विद्यार्थ्यांना ब्रिटन व अमेरिकेत लक्षात ठेवा अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी म्हणजे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या संस्थेमार्फत सुरू करण्यात आली पाठवण्यात आलं एकोणीसशे पंचेचाळीसला मित्रांनो एकोणीशेचाळीसला सिद्धार्थ कॉलेज कला विज्ञान मुंबई यांची सुरुवात करण्यात आली मित्रांनो हे परीक्षात बघा मेलिंद कॉलेज सिद्धार्थ कॉलेज पीपल एज्युकेशन सोसायटी आपल्या शंभर टक्के येऊ शकतं हे लक्षात ठेवा सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय मुंबई एकोणीसशेचाळीसला सुरू करण्यात आलं यानंतर एकोशे सत्त्याऐसला बाबासाहेबांच्या आदेशाखाली संविधान सभेचा ध्वज समितीने भारताचा तिरंगा झेंडा स्वीकारला याच वर्षी देशाच्या कायदा मंत्री म्हणून बाबासाहेबांची निवड करण्यात आली घटना समितीसमोर घटनेचा मसुदा सादर केला कधी एकोणीशे अठ्ठेळसला मिलिंद कॉलेज आय एम पी करा औरंगाबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आजही ही, ही सिद्धार्थ कॉलेज मिलिंद कॉलेज चांगल्या प्रकारे चालू आहे लक्षात ठेवा एकोणीसशे एक एक्कावन्नला जुलै एकोणीसला भारतीय बौद्ध जन संघाची स्थापना करण्यात आली मे एकोणीश त्रेपन्नाला सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई येथे स्थापन करण्यात आलं भारतीय बौद्ध महासंघाची स्थापना मे एकोणीसशे पंचावन्नला करण्यात आली सिद्धार्थ कॉलेज कॉलेज ऑफ लॉ मुंबई येथे एकोणीसशे छप्पन ला सुरू करण्यात आले आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेची स्थापना केली आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स काठमांडू येथे भरलेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेमध्ये बाबासाहेबांनी बुद्ध व काल मार्क्स या विषयावर भाषण केलं होतं आय एम पी करा येथेच बघा येथेच बोधिसत्व म्हणून बाबासाहेबांना गौरवण्यात आलं होतं बोधी बोधिसत्व बा, काय बाबासाहेबांचा गौरव करण्यात आला बघा साहित्य ब्रिटिशांनी भारतीय परिस्थितीचं जाण व्हावी यासाठी बाबासाहेबांनी जवळपास सगळेच पुस्तकं इंग्रजी भाषेमध्ये लिहिले होते एकोणीसशे सोळाला ला कोलंबिया विद्यापीठातून एम ए अर्थशास्त्र पदवीसाठी प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध दिला होता ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी त्यानंतर भारतीय जाती व्यवस्था तिची यंत्रणा उत्पत्ती व विकास भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा एक ऐतिहासिक प्रत्यात्मक परिशीलन कोलंबिया विद्यापीठाच्या पीएचडीचा त्यांचा प्रबंध होता हाफ द कास्ट इन इंडिया काय एकोणीस सतराला त्यांनी लिहिलेला ग्रंथ होता एक ज्याच्यावर प्रश्न आला ते महत्वाचा टी सी एसनं आताच विचारले मागच्या चार दिवसाखाली अनहिलेशन ऑफ कास्ट हे बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक विचारलं होतं त्याच्या अगोदर बघा प्रॉब्लम ऑफ रुपी हे एकोणीशे तेवीसला त्यांनी पुस्तक लिहिलं होतं द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया स्मॉल होल्डिंग इन, इन इंडिया शेतीचा आकार मूळता आंबेडकरांनी जाती अंतमंडळाच्या परिषदेसाठी हे भाषण लिहिलं होतं मात्र ते परिषद रद्द झाल्यामुळे पुढे त्याचं भाष पुस्तकात रूपांतरण करण्यात आलं काय अनिलेशन ऑफ कास्ट फेडरेशन वर्सेस फ्रीडम एकोणीशे एकोणचाळीस लिहिलं थॉट्स ऑन पाकिस्तान रानडे गांधी जीना एकोणीशे त्रेचाळीस काँग्रेस गांधी यांनी आसपास कसे वागवले एकोणीसशे पंचाळीसला प्रश्न लिहिला होता आपलं पुस्तक लिहिलं होतं हु वेर सुध्राच महात्मा फुलेंना समर्पित मित्रांनो हा याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे हु वेअर सुध्राच स्टेटस अँड मायनॉरिटी द अनटचेबल हे राहू द्या माहिती आपल्यासाठी अनटचेबल द अनिलेशन कास्ट आला प्रश्न हु वेर सुध्रावर येऊ शकतो द अनटचेबल द डिक्लाइन अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन महाराष्ट्र अँड लक्षात ठेवा लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स बुद्ध अँड धम्म मला असं वाटतं पण करा अनटचेबल अँड इंडिया ऑफ कॉन्स्टिट्युशन आत्मचरित्र बाबासाहेबांचं ऑटोबायोग्राफी वेटिंग फॉर अ व्हिजन ठीक आहे यानंतर बघा त्यांचे वर्तपत्र आणखी वर्तपत्र पण महत्वाचे आहे समता या वर्तपत्रावर प्रश्न विचारलेला आहे तीन जानेवारी एकोणीशे वीस ला शाहू मराच्या मतीनं नायक मित्रांनो एम आयएमपी करा मूक नायक या पाक्षिकाची सुरुवात केली आता उल्लेख आहे शाहू महाराजांचा मित्रांनो शाहू महाराजांनी ज्या ज्या वर्तपत्रांना आर्थिक मदत केली याच्यावर प्रश्न येतोय मुकनायक पण टी सी एसनं प्रश्न विचारला आहे मुकनायक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जानेवारी तीन जानेवारी एकोणीसशे वीसला ला सुरू केलं होतं संपादक देवराम नाईक पांडुरंग भटकर व ज्ञानदेव गोलप वर्तपतचा शीर्ष भागी तुकारामांचे अभंग बघा काय करू आता धरुणिया भीड हे वचन होते बाबासाहेबांनी एकोणीस तेवीस साली शिक्षणासाठी लंडनला परत परत गेल्यामुळे हे वर्तपत्र बंद पडलं तीन एप्रिल एकोणीस सत्तावीसला बहिष्करत भारत पाक्षिक सुरू केलं बहिष्करत भारत बघा आपण एक एक करून बघूया नायक बहिष्करत भारत पाक्षिक त्यातून लोकहितवाद्यांची शतपत्रे पुन्हा प्रकाशित करण्यात आली लोकवा हितवादी नाव आले लोकहितवाद्यांनी एकशे आठ शतपत्रे प्रभाकर भाऊ लक्षात ठेवा प्रभाकर या वर्तपत्रामध्ये सुरुवातीला प्रकाशित करण्यात आली होती हीच वर्तपत्रे पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीस सत्तावीसला बहिष्करत भा भारत या पाक्षिकामध्ये प्रकाशित करण्यात आलं म्हणजे शतपत्रे दोन वेळा प्रकाशित करण्यात आले कुठलं प्रभाकर आणि बहिष्कृत भारत कुणाचे होते लोकहितवादी गोपाल हरदेशमुख यांची समता व जनता हे आणखीन बाबासाहेबांचे वृत्तपत्र होते क्षमता व जनता देवराम विष्णू नाईक हे जनताचे संपादक होते जनतापत्राचं रूपांतरण किंवा नामांतरण प्रबुद्ध भारत असं करण्यात आलं जनतापत्राचं बाबासाहेबांनी प्रिंटिंग प्रेस नाव स्थापन केली होती नाव होतं भारत भूषण प्रिंटिंग प्रेस आपल्यासाठी माहिती राहू द्या याच्यानंतर एकोणीसशे वीस सालच्या मानगाव परिषदेचे अध्यक्ष होते याच परिषदेत आंबेडकरांच्या रूपाने शाहू महाराज म्हणाले होते आसपर्शांना मोठा नेता मिळाला मित्रांनो लक्षात ठेवा ही परिषद विचार येऊ शकतात मानगाव परिषद याचे अध्यक्ष बघा बाबासाहेब होते एकोणीसशे सत्तावीस महारवतने रद्द करण्यासाठी चळवळ सुरू केली पुढे यशवंतराव चव्हाणांच्या मुख्यमंत्री का पदाच्या काळात एकोणीसशे अठ्ठावन्नला महारवतने समाप्त करण्यात आले मुंबई प्रांतीय कायदे मंडळात महारवत रद्द करण्यासाठी प्रस्ताव एकोणीशे अठ्ठावीस ला मांडला नाशिक येथील काळा मंदिर आंदोलन केले ते चौतीस पर्यंत चालू होतं आणि छत्तीस ला खुलं करून टाकलं बाबासाहेबांच्या आदेशाने ते ती मागे घेतलं मराठवाड्यातील दलितांच्या मार्गदर्शनासाठी औरंगाबाद येथे बैठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं दौलताबाद किल्ल्यावर पाण्याच्या प्रश्नावरून वाद होत होता म्हणजे वाद होता त्यावेळी दलित असल्याने बाद लक्षात ठेवा आ, वाद झाला होता काय दलित असल्याने हा वाद झाला होता या घटनेच्या त्यांच्या बघा या घटना पाण्यासाठी झालेला हा वाद त्यांच्या मनावर खोलवर हो परिणाम झाला व त्यामुळे एकोणीसशे पस्तीसच्या येवला येथे अखिल मुंबई इलाका प्रसिद्ध हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी बाबासाहेबांनी घोषणा येवला हे मित्रांनो हे परीक्षा लिहू शकतो येवला या ठिकाणी एकोणीसशे पस्तीस लक्षात ठेवा बाबासाहेबांनी घोषणा केली होती धर्मांतर काय होती या परिषद धर्मांतर परिषद अशी म्हणतात एकोणीसशे चौतीस ला खोती पद्धत व महारवतने रद्द करण्याचं विधेयक मांडलं होतं खोती पद्धत महारवतने एकोणीसशे अडोतीसला ला मुंबई कायदेमंडळातून कुटुंब नियोजनाचं विधेयक मांडलं दार कमिशन पुढे बाबासाहेबांनी साक्ष दिले होते हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी मांडलं होतं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे आपल्याला हे बेसिक गोष्ट माहिती माहिती राहू हो द्या चौदा ऑक्टोबर ही तारीख पाठ करा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी बघा चंद्रमणी महास्तिवर यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बाबासाहेबांनी बघा दादर येथील राजघर व दिल्ली येथील आपले निवासस्थान बघा म्हणजे आता बाबासाहेबांचं जे दिल्लीचं जे राहण्याचं घर होतं निवासस्थान आणि मुंबई या दादर येथील राजघर बघा हे लक्षात ठेवा बाबासाहेबांनी दादर येथील राजघर व दिल्लीतील आपले निवासस्थान येथे ग्रंथराय उभारले होते तेथेच अनुक्रमे बावीस हजार व पंधरा हजार पुस्तकं आजही आहेत ठीक आहे यानंतर त्यांच्यावर जो प्रभाव होता आ, गौतम बुद्धांचा संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले आंबेडकरांचे विचार होते भाकरीपेक्षा इज्जत प्यारे भिक्षेने लक्षात ठेवा भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही काय भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीस पाठिंबा होता मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं यानंतर भाषावर प्रांतरचनेबाबत उत्साहीन होते वस्त्राच्या उभ्या आणि आडव्या धाग्याप्रमाणं राजकीय लोकशाहीसाठी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आवश्यक आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय कलम तीनशेला सत्तरला तीनशे सत्तर जे बघा तीनशे सत्तर आताही न्यूजमध्ये आहे काश्मीर संबंधी स्पेशल स्टेटस हे तीन सत्तरला बाबासाहेबांचा नेहमीच विरोध होता हे लक्षात राहू हो द्या त्याच्यानंतर पुढं राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताच्या शेवटचा थेंब असे पर्यंत लढला पाहिजे लढले पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होते जर माझ्या मनात द्वेष किंवा सडबुद्धी असती तर पाचच्या पाचच वर्षात मी या देशाचं वाटुळं केलं असतं असं बाबासाहेब म्हणतात तिरस्कारणीय गुलामगिरी व अन्यायाच्या गर्दीत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्माला आलो समाजात गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मी स्वतःला म्हणजे गोळा घालून घेईल असं बाबासाहेब म्हणत होता माणसासाठी धर्म असून धर्मासाठी माणूस नाही लक्षात ठेवा ही चांगला लक्षात ठेवा माणसासाठी धर्म असून धर्मासाठी माणूस नाही वाचन मनाला अन्न पुरवतं अन्नाचं चरवण केलं तर पास पचते आणि अन्न पसले तर बुद्धी प्रगती होते महिलांना उद्देशून म्हटले तुमचा नवरा किंवा मुलगा दारू प्याला असेल तर त्यातला जेवायला देऊ नका दुसऱ्या महायुद्धात भारताने ब्रिटिशांना सहाय्य करावे असं त्यांचं मत होतं गुलामाला त्याच्या गुलामांची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआप बंड करून उठेल बंड करून उठेल लक्षात ठेवा संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी अशी सूचना घटना समितीमध्ये केली होती कारण संस्कृतशिवाय आपले प्राचीन साहित्य व विज्ञान यातील भारतीय बघा भारतीयांचं महत्व कळणार नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं मंदिर प्रवेश सत्याग्रह मी आताच म्हटलं होतं पुणे पर्वती मंदिर नाशिक काळाराम मंदिर अचलपूर दत्त मंदिर अमरावती अंबाबा मंदिर याला एकोणीसशे अठ्ठावीस करा आ, सोलापूर सिद्धेश्वर मंदिर लक्षात राहू द्या हे मंदिर प्रवेश सत्याग्रह होतं पण मंदिर प्रवेश सुरुवात आले प्रश्न परीक्षेला प्रश्न कारण का हा टी सी एस ने प्रश्न विचारलाय एकोणीसशे सत्तावीसला लक्षात ठेवा ही गोष्ट आपल्यासाठी माहिती राहू द्या सुरुवात ज आली ते एकोणीस सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीसला ला अंबाबाई मंदिर लक्षात ठेवा अमरावती एकोणतीसला ला पार्वती मंदिर पुणे नाशिकचं काळाराम मंदिर आचलपूर मंदिर आणि सोलापूर मंदिर ठीक आहे सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर यानंतर बाबासाहेब आंबेडकरांविषयी उद्गार पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात आंबेडकर हे हिंदू समाजातील सहनशील प्रवृत्तीच्या प्रवृत्तीच्या विरोधातील बंडकऱ्यांचे प्रतीक होते आचार्य आत्रे म्हणतात आंबेडकर म्हणजे महाराष्ट्रात तेजस्वी ज्ञानयोग होय डॉक्टर बेवरल निकोलस म्हणतात आंबेडकरांच्या तोडून बाहेर पडणारा शब्द म्हणजे पिस्तूलातून उडणारा बार आहेत दलितांचा मुग्धता सयाजीराव गायकवाड आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उदार करता ला लाभला आहे तो तुमच्या बेड्या तोडून टाकेल याची मला खात्री आहे शाहू महाराज मानगाव परिषद लक्षात ठेवा एकोणीसशे वीसला ला मानगाव परिषद मध्ये शाहू महाराजांनी भाषण करताना उद्धार काढले होते आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट आहे ही माहिती राहू द्या याच्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व गोपाळ गणेश आगरकर बघा इष्ट असेल तर बोलणार लक्षात ठेवा म्हणजे गोपाळ गणेश आगरकर बघूया अगरकरांविषयी चौदा जुलै अठराशे छप्पन टेंबू सातारा या ठिकाणी आगरकरांचा जन्म झाला होता टेंबू सातारा मित्रांनो टी सी एस न आतापर्यंत असं प्रश्न विचार नव्हते पण राजाराम जन्म को रा, जन्म आणि कोटे झाला आपल्याला माहित राहू द्या चौदा जुलै अठराशे गोपाळ सागरकरांचा जन्म सतरा जून अठराशे दम्याच्या यशोदाबाई मित्रांनो आपण एक एक करून बघूया त्यांचं प्राथमिक शिक्षण कराड येथे मॅट्रिक शिक्षण अकोला ठिकाणी पूर्ण केले या काळात अकोला येथून प्रकाशित होणाऱ्या वराड समाचार या वृत्तपत्रातून दरमहा पाच मानधराव त्यांनी लिखाणाचं काम केलं आयएमपीकर हा टॉपिक वराड समाचार या वर्तपत्रात सुरुवातीला अगरकरांनी लिखाणाचं काम केलं हा परीक्षेला आपला प्रश्न येऊ शकतो लिखाणा संबंधी सुरुवात त्यांनी लिखाणाचं लि, काम कुठं केलं हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर ला बी एची पदवी मिळाल्यावर कॉलेजची फीस भरण्यासाठी केरुणाना छत्रे यांच्या यांनी आर्थिक मदत केली होती डेक्कन कॉलेज पुणे येथे त्यांना फेलो म्हणून नेमणूक करण्यात आलं गरिबीमुळं मुन्शिप न्यायालयात कारकुन पदावर त्यांनी काम केलं एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी आयएमपिकरा चिपळूणकर आगरकर टिळक यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली न्यू इंग्लिश स्कूल एकोणीसशे ऐंशी पुणे या ठिकाणी आजही शाळा चालू आहे आगरकरांनी काही काळ या शाळेमध्ये शिक्षक म्हणून पण कार्य केलं कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणी टिळकाबरोबर डोंगरी येथे एकशे एक दिवस कारावास भोगावा लागला एकोणीसशे सॉरी अठराशे ब्याऐंशी ला कोणाला आगरकरांना टिळका समोर कोल्हापूरचे कारभारी राव बहादूर बर्वे यांनी चौथ्या शिवाजीचा छळ चालविला चुकीची बातमी केसरी वर्तमानपत्रातून प्रकाशित केली होती याविरुद्ध बर्वेने अब्रु दावा दावा दाखल केल्याने टिळक आगरकरांना शिक्षा झाली होती कोणतं वृत्तपत्र केसरी कधी सुरू झालं होतं चार जानेवारी अठराशे एक्क्याऐंशी ला याचे संपादक कोण होते सुरुवात कोणी केली लक्षात ठेवा कुणाचं वर्तपत्र लोकमान्य टिळकांचं संपादक कोण होते आगरकर म्हणून लक्षात ठेवा बर्वे प्रकरण ह्याला म्हणतात कोल्हापूरचे बर्वे प्रकरणी त्यांना एक शेक दिवसाची आणि आता पुढे बघा याविरुद्ध बर्वेनी आपण दावा ठोकला याच्यानंतर त्यांना शिक्षा झाली या प्रकरणात ज्ञानप्रकाशचे मालक नाना भिडे व वामनराव राणे यांनी दोन वर्षाची शिक्षा ठेवण्यात काय झाली वामनराव राणे नाना भिडे यांना दोन वर्षाची शिक्षा ठेवण्यात आली आता याच्यानंतर महत्वाचं सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे अठराशे ब्याऐंशीला त्यांची सुटका सव्वीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी त्यांची सुटका झाली यानंतर अठराशे पंच्याऐंशीला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पुणे येथे बघा पहिले प्राचार्य कोणते फरगुशन ज्याला आपण एफ सी कॉलेज म्हणतो या एफ सी कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे आगरकर व आपटे बघा आपल्याला माहित राहू द्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते राष्ट्रीय सभेचं किंवा काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं मुंबईला कधी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला ला गुकुलदास तेजपल कॉलेज मुंबई या ठिकाणी फरगुशन कॉलेजचं ठेवा काही काळ प्राचार्य पद पण त्यांनी स्वीकारलं होतं जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे ते एकमेव सुधारक होते मेल्यानंतर आपल्या अंतिम संस्कारासाठी आपल्या पत्नीला इतरापुढे हात पसरायला लावू नये म्हणून त्यांनी काही रकमेची एक पुडी करून माझ्या प्रेत धनार्थ अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती याच्यानंतर साहित्य केसरीचे संपादक पद स्वीकार होते ला पुढं लोकमान्य टिळकांसोबत आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा या विषयावर मतभेद झाले आणि सत्याऐंशी त्यांनी राजीनामा दिला यानंतर सत्याऐंशीला त्यानंतर त्यांनी गोखले यांच्या मतीनं आय एम पी करा अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सुधारक नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं हे परीक्षेला आलेलं ला आहे लक्षात ठेवा आय एम पी करा डोंगरीच्या तुरुंगातून जेव्हा टिळक आणि आगरकर सुटले बघा त्यानंतर त्यांनी डोंगरीच्या तुरुंगातील आठवणी आपल्या डोंगरीच्या तुरुंगातील एकशे दिवस हा ग्रंथ लिहिला होता हा पण परीक्षा लिहू शकतो डोंगरीच्या तुरुंगातील एकशेक दिवस शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचं विकार विलसित विकार या नावाने मराठीत अनुवाद केला होता केसरी वर्तमानपत्राच्या संचालनासोबत मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला त्यांना सुधारक ठेव साप्ताहिक सुरुवात केली व यासाठी त्यांना शाहू महाराजांनी आर्थिक सहकार्य दिलं होतं आय एम पी करा कारण का बाबासाहेब आंबेडकरांचं नायक यांना आर्थिक सहकार दिलं होतं याच्यावर प्रश्न आलाय तर सुधारकला पण महाराज आर्थिक सहकार दिलं होतं आगरकर मराठीत तर गोखले हे इंग्रजी लक्षात ठेवा कशाचे सुधारकचे आवृत्तीचे संपादक होते सुधारक आगरकर हे मराठीचे मराठी भाषेतील वर्तपत्राचे आणि गोखले हे इंग्रजी भाषेतील कोणत्या सुधारक वर्त संपादक होते सुधारकांच्या बिद म्हणजे सुधारक या वर्तपत्राचं ब्रिद वाक्य होते आयएमपी करा इष्ट असेल ते बोलणार साध्य असेल ते करणार लक्षात ठेवा म्हणजे आगरकरांचं टिळकांसोबत जेव्हा वैचारिक मतभेद झाले त्यानंतर अठराशे अठ्याऐंशी ला सुधारक नावाचं वर्तपत्र दोन भाषेमध्ये मराठी भाषेचे संपादक गोपाळगणेश आगरकर आणि इंग्रजी भाषेचे कोण होते आ, गोखले लक्षात ठेवा हम्म आपल्याला हे बेसिक गोष्ट माहीत राहू द्या यानंतर ग्रंथ त्यांचे महत्वाचे आहेत कारण का सुधारकांचे पहिल्या अंकात बघा सुधारक या वर्तपत्राच्या पहिल्या अंकात भारतीय सामाजिक भारताच्या सामाजिक परिस्थितीचं वर्णन शिला अवस्था असे केले होते कवी काव्य काव्य व्रती शेक्सपियर बहुभूती व कालिदास वाक्याचं प्रतक्रम गुलामगिरीचे राष्ट्र स्वराज्याच्या दिशेने वाटचाल शेठ माधवदास बाई धनकुवारबाई यांच्या पुनर्विभागाचा ग्रंथ दिला फुटके नशीब या मतल्या खाली त्यांनी आत्मचरित्र प्रकाशित केलं होतं मला असं वाटतंय फुटके नशीब याला मी अंडरलाइन करतोय जसं व्यक्ती आणि वल्ली त्याचप्रमाणे अनेक अशी कादंबऱ्या परीक्षा आहेत ओके बघा नटसम्राट विचारल्या आहे व्यक्त्यांनी वल्ली विचारलं आहे माझी जन्मठेप प्रश्न आलाय तसंच मला असं वाटतं आगरकरांचं फुटके नशीब हे आपल्याला बेसिक माहिती राहू द्या यानंतर त्यांचे लेख आता दोन तीन वर्तपत्रामध्ये सुरुवातीला वराड समाचार असेल नंतर केसरी नंतर सुधारक यानंतर अनेक त्यांनी लेख लिहिले होते लेख महत्वाचे गुलामांचे राष्ट्र लेखणीतून हिंदी लोकांच्या आळसी प्रवृत्तीवर टीका केली होती हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ही ब्रिटिशांवर टीका केली होती नेटिव्ह लोकांनी इंग्रज सारखे धाडस कधीही येईल म्हणजे बघा नेटिव्ह लोकांना ह्या ब्रिटिशसारखे धाडस कधी येईल म्हणजे नेटिव्ह कोण भारतीय लोक आता ब्रिटिश सारखे धाडस म्हणजे सात समुद्राला पार करून भारतामध्ये एक व्यापारी कंपनी म्हणून येतात आणि राज्यकर्ते बनतात या उद्देशांचा लेख होता अनाथाचा वाली कोण नाही आ, कला शाखेच्या अभ्यासक्रमावर टीका केली होती आमच्या निकष स्थितीस कारण कोण किंवा आपली जी परिस्थिती भारतीयांची होती विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी या परिस्थितीला कोण असा अग्रक्रांचा कारण का अठराशे पंच्याण्णव त्यांचं निधन होतं म्हणजे याच्या अगोदरच हे लेख आहे कारण अठराशे छप्पन त्यांचा जन्म आहे ओके या कालखंड हात्या सक्ती मॅट्रिकसाठी आवश्यक सर्व विषय मुलींना शिकवावेट्रिक्स मै, सक्तीचं शिक्षण याविषयी गोरे गुन्हेगार आणि काळे न्यायाधीश इल्बर्ट बिल पास झाल्यावर त्यांनी लक्षात ठेवा लेख लिहिला होता गोरे गुन्हेगार आणि काळे न्यायाधीश मित्रांनो इल्बर्ट बिल अठराशे त्र्याऐंशी हे आपल्याला लक्षात राहू द्या खरं तर खूप महत्त्वाचं हे बिल होतं कॉन्ट्रोवर्शी होतं सांप्रांत म्हणजे काळ सामाजिक सुधारणासाठी अत्यंत अनुकूल काळ असा तत्कालीन काळ म्हणजे काळाचा उल्लेख केला होता यानंतर हिंदुस्थानात क्षय लागलं शिक्षणाविषयी विचार मांडले म्युनिसिपल हाऊद ब्राह्मणावर गदा स्त्रियांनी जाकेट घातलेच पाहिजे इंग्रजांच्या कोणत्या गोष्टी अनुकूल आहेत शारदा सदन व त्यांचे निकु... दुष्ट निंदक वाचाल तर चकित व्हाल देशाच्या दर्द्रावर टीका स्त्री विमोचन संतती नियमांचा विचार मांडला वादे वादे जायते तत्वबोध समती वयाच्या विधेयका समर्थन लेख हिंदुस्थान हिंदुस्थान देश बुडाला व बुडाला स्त्री शिक्षणाविषयी विचार मांडले आतिशहाना त्याचा बैल रिकामा बालविवाह पद्धती टीका केली इंग्लंड शिवाय आम्ही गती नाही उत्तम नाविनी ना, पाहिजे विद्वांच्या किशोर टीका शहाण्याची मूर्खता विद्वांच्या दैन्यपस्तीवर टीका केली होती यानंतर त्यांच्यावर प्रभाव चिपळूणकर हर्बर्ट पेन्सर बघा सोशल सोशलॉजी अँड एथिक्स जॉन मिल ऑन लिबर्टी सब्जेक्शन ऑफ वुमेन आणि बघा हर्बर्ट पेन्सर लक्षात ठेवा आपल्याला आगरक्राऊन विचारवंताचा प्रभाव होता हे माहित राहावं वेकवादाचा महाराष्ट्रातील आद्य प्रणेता असं प्राध्यापक नातू यांनी आगरकरांचा उल्लेख केला आहे देव न मानणारा देव माणूस वि स खांडेकर म्हणतात कोणला आगरकरांना यानंतर पुढचं आपल्याला काही महत्वाचे विचार आहेत कुणाचे आगरकरांचे श्रद्धेपेक्षा ज्ञान व ज्ञानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ राजकीय सुधारणेपेक्षा सामाजिक सुधारणा अधिक महत्व यावरून टिळकांबरोबर त्यांचे मतभेद झाले होते याला आयएमपी करा राजकीय सुधारणेपेक्षा सामाजिक सुधारणा अधिक महत्वाची असं आगळकरांचं मत होतं तर टिळकांचं मत होतं आधी राजकीय सुधारणा हे आपल्याला बेसिक गोष्ट माहीत राहू द्या यानंतर त्यांनी केसरीचा राजीनामा दिला होता कोणत्या केसरी वृत्तपत्राचा राजीनामा दिला आणि स्वतः अठ्याऐंशी ला कधी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं होतं नाव काय सुधारक यानंतर बुद्धिप्रामाण्यवाद व्यक्ती स्वातंत्र्य यावर त्यांचा विश्वास होता मित्रांनो हा पॉईंट आयएमपी करा परीक्षा लिहू शकतो बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्ति स्वातंत्र्य कोणाचा विश्वास असतो हा परीक्षेला शंभर टक्के येऊ शकतो यानंतर जीवनाचा विकास करावा परलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ आहे म्हणजे जीवनाचा विकास करावा परलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ आहे अठराशे एक्क्याण्णव च्या एज ऑफ कन्सर्न्टॅक्ट संमती वयाच्या कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला होता आणि याच कायद्याला लोकमान्य टिळकांचा विरोध होता डॉक्टर रखमाबाई राऊत आठवते का बघा मी पेशी लेक्चर घेतलेला आहे याच कायद्याला रमाबाई रानडे यांचा पण पाठिंबा होता ब्रिटिशांच्या गुणाचं अनुकरण करावे परंतु अंधा अनुकरण नव्हे काय ब्रिटिशांच्या गुणाचं अनुकरण करावे परंतु अंध अनुकरण नव्हे लक्षात ठेवा हे आपल्याला माहित राहू द्या यानंतर प्राचीन काळात भारताने अनेक वैज्ञानिक विषयामध्ये प्रगती केली मात्र नंतर प्रगती थांबली या काळात व्यक्तिजीवन व राष्ट्रजीवन खुंटले त्याला शिल्ल्या अवस्था असे त्यांनी म्हटलेलं आहे प्राचीन काळाचा उल्लेख करताना ब्राह्मणांची इमारत हसळणार असून विद्येचा प्रसार झाल्यावर शुद्र लोक आपल्यावर अन्यायाचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही असं भाकीत अग्रग्रहण केलं होतं सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी संयुक्त कुटुंबतीमुळे स्त्री दाशत्व बळकट होते म्हणजे विभक्त कुटुंबीचा पुरस्कार म्हणून विभक्त कुटुंबीचा त्यांनी काय केला होता पुरस्कार केला होता याच्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व बाहू महाजन अठराशे पंधरा जन्म आहे पेन जिल्हा रायगड आणि अठराशे नव्वद ला त्यांचा मृत्यू गोविंद विठ्ठल महाजन लक्षात ठेवा आपण त्यांचं मूळ आणव कोणते होतं भाऊ महाजन यानंतर अठराशे बावीस साली मुंबई येथे आले होते ते एलप महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं चोवीस ऑक्टोबर अठराशे एक्केचाळीस ला त्यांनी प्रभाकर आयएमपी करा हे वृत्तपत्र सुरू केलं भारतातील विविध वर्तमानपत्रात पत्रातील भाषांतर लेख प्रभाकर म्हणजे प्रकाशित होत मित्रांनो प्रभाकर वर टी सी एस न प्रश्न विचारला आहे आपल्यासाठी माहिती राहू द्या एकोणीसशे बेचाळीस साली फ्रेंच राज्यक्रांतीवर हो त्यांनी एक लेख मला सुरू केली तसेच ग्रेट ब्रिटन देशाची राजनीती हा लेख मला पण सुरू केली होती अठराशे अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या च्या काळात लोकहितवादीने त्यांचे शतपत्रे प्रभाकर मधून प्रकाशित केले होते लक्षात राहू हो द्या अठराशे अठ्ठेचाळीस ते पन्नासच्या हो च्या काळात आपल्यासाठी माहीत राहू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आं लक्षात ठेवा वृत्तपत्रामध्ये बहिष्कृत भारत आपल्यासाठी माहिती राहू द्या याही वर्तमानपत्रामध्ये शतपुत्रे पुन्हा प्रकाशित करण्यात आली होती एकोणीसशे अठराशे त्रेपन्न साली त्यांची धूमकेतू अं या साप्ताहिकाची सुरुवात केली अठराशे चोपन्न साली ज्ञानदर्शन या त्रैमासिकाची सुरुवात केली पश्चिम विद्येचा दे लोकांना करून देण्यासाठी त्रैमास सुरू करण्यात आलं होतं म्हणजे प्रभाकर धूमकेतू आणि ज्ञानदर्शन तीन महत्वाचं आहे भाऊ महाजन आपल्यासाठी महत्वाचं व्यक्तिमत्व आहे यानंतर भाऊ महाजनांनी पारंगत झालेल्या प्रस्थांची कन्या ही कादंबरीने सुरुवात केली मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही भाऊ महाजनचा प्रभाकर बरोबरच बघा दिग्दर्शन धूमकेतू दर्पण ज्ञानदर्शन या पत्रात लिखाण केलं दर्पण बाळशास्त्री जांभेकर ज्ञानदर्शन धूमकेतू दिग्दर्शन आपल्याला हे माहीत राहू द्या प्रभाकर बरोबर दिग्दर्शन धूमकेतू दर्पण ज्ञानदर्शन याही वर्त लिखाण केलं बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या दर्पण या वर्तपत भाऊ महाजन मराठी विभागाचं काम पाहत होते बाळशास्त्री जांभेकर ठीक आहे स्वतःच्या बघा शोध जांभेकर स्वतः काय होते इंग्रजी विभागाचे कामपात होते दादाबाई नवरोजच्या कितीतरी आधी भाऊ यांनी भारतातून ब्रिटनमध्ये वाहणाऱ्या संपत्तीच्या ओघावर ज्याला आपण म्हणतो संपत्तीचं निसारण याच्यावर टीका केली होती हा ओघच भारताच्या दर्जाचं कारण असल्याचं त्यांनी प्रभाकरच्या लेखामधून सांगितलं होतं मित्रांनो हा जर परीक्षेला प्रश्न आला भाऊ यांनी कोणत्या वर्तपत्रामध्ये संपत्तीच्या निसारणासमोर विचार मांडला तर उत्तर लिहा प्रभाकर जोवर ही संपत्ती जोवर ह्या संपत्तीचा ओघ थांबत नाही तोवर भारताचं दारिद्र्य कमी होणार नाही असं त्यांनी मत मांडलं होतं पुढत व्यक्तिमत्व नारायण मेघाझी लोखंडे इथं प्रश्न येतो नारायण मेघाझी लोखंडे बघा बॉम्बे मिल हँड असोसिएशन आताच पाठ करून सांग सुरुवातीला प्रश्न सांगतो याच्यावर टी सी एस न प्रश्न विचारलेला आहे अ काय प्रश्न भारतातील पहिली कामगार संघटना लक्षात ठेवा आय एम पी करा आपण बेसिक पूर्ण माहितीच घेऊया नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म ठाणे जिल्ह्यात अठराशे अठ्ठेचाळीस ला नऊ फेब्रुवारी सत्त्याण्णव ला प्लेगच्या आजाराने त्यांचं निधन झालं कनेरेस बघा त्यांचं कनेर, कनेर सर हे त्यांचं मूळ गाव होतं एकोणीसव्या शतकातील भारतीय कामगार चळवीचे जनक म्हणून नारायण मेघांजी लोखंडात भारतीय कामगार चळवीचे जनक हे पाठ करा भारतीय कामगार चळवळीचे जनक त्यांनी सुरु बघा त्यांनी सुरुवातीच्या काळात रेल्वे पोस्ट खाते मुंबईच्या एका सुदगिरणीत नोकरी केली अठराशे शहात्तर साली नारायण मेघाजी लोखंडे पंचदर्पण नावाचे पुस्तक लिहिले पंचदर्पण त्यात लोखंडेंच्या जातीच्या आदर्श नियमांसाठी नऊ नियम निषेध केले आहेत अठराशे सत्याहत्तर साली कृष्णराव भालेकर सुरू केलेल्या दीनबंधू आयमपी करा या वर्तपत्राला एकोणी अठराशे ऐंशी साली हो आ, आ, आर्थिक अडचणीमुळे हे वर्तपत्र बंद पडलं होतं कोणतं सत्याहत्तर सुरू झालं दीनबंधू सत्यशोधक समाजाचं हे महत्वाचं वर्तपत्र होतं कोणतं दिनबंधू लक्षात राहू द्या आपल्यासाठी सत्यशोधक समाजाचं कृष्णाराव भालेकर यांनी अठराशे सत्याहत्तरला सुरू केलं होतं हे ऐंशीला बंद पडलं कशामुळे आर्थिक अडचणीमुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथे दिनबंधू पुन्हा सुरू केलं कुठं मुंबई येथे लक्षात राहू द्या आणि त्यांचं त्या संपादक पद स्वीकारलं होतं मला असं एम आयएमपी करा टी एस आपल्याला इथं प्रश्न विचारू शकतो संबंधित नारायण यांचा मुखपृष्ठावर जनरल डिनोटेड टू द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास असं छापलं असायचं त्याखाली दीनबंधूचा हेतू सेतू हवेत दिन सुमतेचे करिता विनिते ही परतून खंडन करीत त्वरित दुमतेचे असा श्लोक दिला असे अठराशे नव्वद साली लोखंडे नारायण मेघाजी एम आयएमपी कर हा पॉईंट पाचशे नाविकांचा केशोपना विरुद्ध संप घडून आणला मित्रांनो इथं प्रश्न येऊ शकतो केशोपना संबंधीचा प्रश्न कारण का आपल्याला माहिती राहू द्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी वाघ्यामुळे पर्टिक्युलरली लक्षात ठेवा देवदासी संबंधीचं परिषद कुठं भरवली हा टी सी एस ने प्रश्न विचारलाय आहे त्याचं उत्तर होतं आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथे संबंधीचे परिषद कुठं भरवली आपल्याला हे पूर्ण माहित आहे वाघ्यान मुरळी हा हे आपला प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा जेजूर या ठिकाणी भरवली होती तर आता इथं अठराशे नव्वद साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी नाभिकांच्या केशोपनाविरुद्ध संप घडून आणला होता हा शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो लोखंड यांनी कामगारसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन अठराशे नव्वद साली त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब बहाल करण्यात आला अठराशे चौऱ्याण्णव साली ट्रिकाणी सुरू केलेल्या गणेश उत्सवाविषयी लोखंडे दिनबंधूतून नाराजी व्यक्त केली होती यानंतर लोखंडेवर महात्मा फुले यांचा मोठा प्रभाव होता स्वतः सत्यशिव समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते अठराशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव साली मुंबईत झालेल्या दंग्यात शांत करण्यासाठी त्यांनी साठ हजार लोकांची सर्व धर्मीय परिषद भरवली होती यासाठी अठराशे पंच्याण्णव साली त्यांना राव बहादूर हा ब्रिटिशांनी किताब किंवा टायटल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता बघा का गौरव करत आला हे माहित राहू हो द्या याच्यानंतर आपल्यासाठी एकदम प्रश्न अठराशे चौऱ्याऐंशी साली लोखंड पहिली कामगार संघटना मुंबईमध्ये स्थापन केले नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन अठराशे चौऱ्याऐंशी डेट एकदा क्रॉस चेक करून घेऊया बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशी साली मुंबईमध्ये स्थापन करण्यात आली याच्या अगोदर कामगारासंबंधीचा पहिला फॅक्टरी कायदा पहिला फॅक्टरी कायदा दुसरा एकोणीसशे अकराचा एक चा एकोणीसशे बावीसचा चा हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत पहिल्या फॅक्टरी कायद्यामुळे कामगाराची परिस्थिती कोणताही सुधारणा झाली नव्हती काय कोणतीही सुधारणा झाली नव्हती कामगाराच्या परिस्थितीमध्ये यामुळे बघा महत्वाची गोष्ट एक्झाम्पल आपला काय राय हे महत्वाचं आहे ओके एक्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी कायद्याने कामगाराच्या परिस्थितीमध्ये काहीही सुधारणा झाली नाही यानंतर अॅक्च्युली बघा बॉम्बे मिल हँड असोसिएशनची तारीख ही अठराशे नव्वद आहे क्रॉस चेक करून घेऊया जर अठराशे चौऱ्याऐंशी आले असेल तर माफ करा अनावधारण आले अठराशे नव्वद करा बॉम्बे मिल हँड असोसिएशन अठराशे नव्वद ला स्थापन झाली होती यानंतर अठराशे एक्क्याऐंशीच्या पहिल्या फॅक्टरी कायद्याने सुधार नाही यासाठी अठराशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी स्थापन केलेल्या रॉयल फॅक्टरी आयोगापुढे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांची बाजू मांडली काय लेबरची बाजू मांडली म्हणून भारतीय कामगारासंबंधांच्या कार्याचा गौरव सरकारने केला होता लक्षात ठेवा कारण नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे नव्वद ला हे कोणतं बॉम्बे मिल हँड कामगारांची भारतातील पहिली संघटना स्थापन केली होती आणि हाच प्रश्न आयोगाने विचारलेला आहे काय हाच प्रश्न आयोगानं विचारलेला आहे हाच प्रश्न आयोगानं विचारलेला आहे टी सी एस ने विचारला आहे भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड असोसिएशन सत्यशोधक समाजासंबंधी दीनबंध वृत्तपत्र महत्वाचं आहे बघा आपण इथं प्रश्न येऊ शकतो यानंतर याच संघटनेच्या मार्फत तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी साली मुंबईच्या परळ भागात कामगारांची एक सभा भरण्यात आली या साधारणपणे चा, चार हजार कामगार उपस्थित होते कामगारांनी साप बघा कामगारांना साप्ताहिक सुट्टी असावी काय कामगारांना साप्ताहिक सुट्टी असावी यासाठी बघा महत्वाचं त्यांनी आंदोलन केलं मागण्या केल्या पगार नेम नेहमी स्वरूपात व्हावा नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळं हा डेट एम पी करा दहा जून अठराशे नव्वद पासून कामगारांना रविवारची सुट्टी मिळायला लागली इतिहासामधली ही महत्वाची कन्सेप्ट आहे कामगारांना रविवारची सुट्टी कोणत्या दिवशी मिळाली तर दहा जून अठराशे नव्वद यावेळी लॉर्ड लँसडाऊन हे भारताचे काय होते वाईसराय होते अठराशे नव्वद साली मिल मालकाच्या मनमनरीती विरुद्ध मिल बंद करण्याचा निर्णय त्यांनी काय केला लोखंडे यांनी मुंबईमध्ये या संबंधी वातावरण तयार केलं आणि महालक्ष्मी रेस कोर्स वर कामगारांची भव्य अशी सभा घेण्यात आली या सभा आयोजित करण्यात आली या सभेला जवळपास दहा हजार कामगार उपस्थित संघटन केलेल्या अनेक बघा संघटनेने केलेल्या अनेक के 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 मागण्या एकोणीस अठराशे एक्याण्णवच्या दुसऱ्या फॅक्टरी कायद्यात मान्य करण्यात आला बघा एकीचं बळ कसं संघा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा कोणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परंतु नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन या कामगार संघटनेच्या माध्यमातून भव्य असा मुंबईमध्ये काय केला रेस कोर्सवर सभा घेतली आणि त्यांच्या मागण्या दुसऱ्या काय मान्य झाल्या अठराशे पंच्याण्णव साली नारायण मेघाजी लोखंडे मुंबईच्या जेकब मिल मध्ये महिला कामगारांचा आयएमपी करा महिला कामगारांचा पहिला संप घडून आला यात कामगारांसाठी समान पगार व समान सुविधेची मागणी केली म्हणजे महिला कामगारासाठी समान पगार व समान सुविधेची मागणी करण्यात आली आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट राहू द्या महिलांचा पहिला संप एम पी करा अठराशे पंच्याण्णव ला हे बेसिक गोष्ट नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढाकाराने आपल्याला माहित राहू द्या याच्यानंतर आपल्यासाठी जे काही महत्वाचे व्यक्तिमत्व आहे एक्झामच्या दृष्टीनं जेवढं काही महत्वाचं आहे लक्षात ठेवा ते व्यक्तिमत्व आपण कवर करण्याचं काम करतोय एक्झामला जेवढं आय एम पी टॉपिक असतील व्यक्तिमत्व असतील आजच्या लेक्चरमध्ये भाऊ महाजन नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोपाळ गणेश आगरकर मित्रांनो या चारही व्यक्तिमत्व लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांचं मुख नायक यांच्यावर याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला ही बेसिक गोष्ट मुख नायक आगरकरांच्या सुधारकवर प्रश्न लक्षात ठेवा आलेला आहे यानंतर आपल्याला भाऊ महाजनचं प्रभाकर शतपत्र हे बेसिक गोष्ट माहिती राहू द्या लोकहितवाद्यांचा शतपत्र प्रश्न आला होता आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर आता टी सी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही भारतातील कामगारांची पहिली संघटना याच्यावर पण प्रश्न आलाय म्हणून एकाच लेक्चरमध्ये हे चारही महान व्यक्तिमत्व कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय बोलण्याच्या ओगामध्ये अनाधरण एखादा शब्द उच्चार करताना चुकीचे असेल तर माफ करा मित्रांनो बघा असेच लक्षात ठेवा अकॅडमीच्या वतीनं आपल्याला जे काही महत्वाचे टी सी एस अंतर्गत होणाऱ्या परीक्षेसाठी आय एम पी टॉपिक काय आय एम पी टॉपिक आम्ही घेऊन येतोय त्याचप्रमाणे अकॅडमी आपल्यासाठी लक्षात ठेवा सी क्यू करंट अफेयर नवीन सिरीज सुरू करतोय आतापर्यंत तीन लेक्चर आपल्याला मिळतील आमच्या प्लेलिस्टमध्ये आणि त्यानंतर बेसिक बघा याच्या अगोदर आम्ही पीवाय क्यू सिरीज घेतलं होतं याचा तलाठी भरतीमध्ये हंड्रेड पर्सेंट फायदा झालेला आहे मित्रांचा खूप चांगला फीडबॅक आहे थँक्यू सो मच असंच आपलं सहकार्य लाभू द्या काही कमेंटमध्ये सजेस्ट असेल सांगा मित्रांनो आता मदे आपले लिस्टमध्ये आपल्याला नवीन लक्षात ठेवा उद्याच्या उद्या आय उद्या, थिंक हो उद्या दुपारपर्यंत चार पहिल्या शिफ्टच्या डिटेलमध्ये टी सी एसच्या जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत म्हणजे जेवढ्या काही तलाटे तलाट्याची भरतीचे पेपर असेल त्याचे लेक्चर मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता आणि जी केचं आपल्याला एक पूर्ण संकलित एकाच लेक्चर सिरीजमध्ये मिळून जाईल सी क्यू करंट अफेअरचा आपल्याला राहिलेल्या दिवसामध्ये आणि जिल्हा परिषद परिषदमध्ये होणाऱ्या भविष्यातल्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल आय एम पी टॉपिक नक्कीच आपण करा काही कमेंट असेल तर सांगा आणि पीवायक्यू चा आपल्याला फायदा होतोय मित्रांनो असेच आमचे आमचे आम हे इनिशिएटिव्ह कंटिन्यू चालू राहील भेटूया पुन्हा थँक्यू सो मच जर आपण नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन दाबा आमचं इन्फिनिटरी स्पर्धा परीक्षा अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा थँक्यू सो मच